हेलो, टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल डोंबिवली, स्टँडर्ड थर्ड एन्व्हायरमेंटल स्टडीज, मायसेल्फ सुलोचना गोरे चौधरी। स्टुडंट्स, टुडे वी विल लर्न लेसन, सायन्स लेसन, लेसन नंबर 11, अवर नीड फॉर एअर। एअर म्हणजे मुलांनो हवा, आपल्याला काय असते, आपली हवेची गरज। स्टुडंट, कॅन यू सी एअर? नो, व्हेरी गुड, वी कॅन नॉट सी एअर। नाऊ टेल मी, कॅन वी फील एअर? येस वी कॅन। कॅन यू स्मेल एअर? नो वी कांट। नाऊ टेल मी, कॅन वी टेस्ट एअर? नो कॅन नॉट टेस्ट एअर। स्टुडंट्स, टेल मी, डज एअर हॅव अ कलर? नो, एअर डज नॉट हॅव एनी कलर। नाऊ टेल मी, इज एअर ऑल अराउंड अस? येस एअर इज ऑल अराउंड, एअर इज प्रेझेंट ऑल अराउंड अस। स्टुडंट्स, देअर इज एअर ऑल अराउंड अस, दो वी कॅन फील इट, वी कॅन नॉट सी इट। एअर डज नॉट हॅव कलर, स्मेल ऑर टेस्ट। ऑल लिविंग थिंग्स लाईक प्लांट्स, एनिमल्स, बर्ड्स, इन्सेक्ट्स, एक्वेटिक एनिमल्स नीड फॉर रेस्पिरेशन। एअर इज मोस्ट इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्स। विदाउट ब्रीदिंग वी कॅन नॉट सर्वाइव। म्हणजेच मुलांनो काय तर की काय आहे, आपल्याला हवा सर्वत्र, आपल्या हवा ही आपल्या अवतीभोवती पसरलेली आहे, आपल्याला हवा जाणवते, आपल्याला हवा दिसत नाही, हवेला रंग नाही, वास नाही आणि सवयी नसते। पण त्याचबरोबर झाडे, प्राणी, पक्षी, कीटक व पाण्यातील प्राणी या सर्वांना श्वसनासाठी हवेची गरज असते। नाऊ स्टुडंट, देअर इज अ स्मॉल रिडल फॉर सॉल्व। देअर सम थिंग्स देअर, इट इज टू बी फाउंड, अप अँड डाऊन अँड ऑल अराउंड। यू कांट टच इट, यू कांट सी इट, बट शुअर ॲज शुअर यू कॅन नेम इट। वॉट? एअर। व्हेरी गुड, वी कॅन सी अ डिफरंट कलर, वी कॅन सी डिफरंट कलर अँड शेप्स ऑफ बलून्स। वी यूज द बलून्स फॉर डेकोरेशन इन पार्टीज। वी ब्लो अ बलून, वी फील एअर इनसाइड इट। म्हणजे आपण काय करतो, आपण वेगवेगळ्या आकारातील फुगे पाहतो की नाही, हो की नाही, मग त्या फुग्यांमध्ये हे फुगे आपण पार्टीसाठी, डेकोरेशन करण्यासाठी वापरतो, सजावटीसाठी वापरतो। हां, आपण या फुग्यांमध्ये काय करतो, हवा भरतो आणि मग फुगे मोठे मोठे फुगतात। न्यू टर्म्स म्हणजे नवीन शब्द। इनहेलेशन म्हणजेच वी ब्रीथ इन एअर थ्रू अवर नोज, दॅट इज इनहेलेशन। म्हणजेच मुलांनो श्वास, इनहेलेशन म्हणजे श्वास, नाकाने आपण हवा आत घेतो त्यालाच श्वास घेणे असं म्हणतात। एक्सलेशन, वी ब्रीथ आउट एअर थ्रू द नोज, दॅट इज एक्सलेशन। म्हणजेच मुलांनो नाकाने हवा
बाहेर टाकतो त्याला उच्च वास सोडणे असं म्हणतात. रेस्पिरेशन, इनहेलेशन अँड एक्सलेशन आर टुगेदर कॉल्ड ब्रीदिंग. वी ब्रीथ कंटिन्युअसली, दॅट इज कॉल्ड रेस्पिरेशन. म्हणजेच मुलांनो, आपण काय करतो, श्वास आणि उच्छवास या दोन्हींचा मिळून श्वासोश्वास होतो. आपण न थांबता ही सतत श्वासोश्वासाची क्रिया करत असतो, त्यालाच आपण श्वसन असे म्हणतो. हॅव यू सीन अ पर्सन स्लीपिंग? ही हर चेस्ट मूविंग अप अँड डाऊन. वाय इज इट सो? बिकॉज वी ब्रीथ ऑल द टाईम रायदर कंटिन्युअसली. म्हणजेच आपण पाहतो इथे माणूस झोपलेला आहे, त्याची छाती वर खाली हलताना आपल्याला दिसते. असं का होते? कारण का तर तो माणूस काय करतो आहे, सतत श्वसन करत आहे. वाय डू वी ब्रीथ? वी नीड अवर बॉडी फंक्शन प्रॉपरली. वी नीड एअर फॉर दॅट पर्पज. वेन वी ब्रीथ इन, वी टेक एअर इन टू अवर बॉडी. एअर मेक्स अस फील फ्रेश अँड लाईवली. एअर इज नेसेसरी फॉर अवर बॉडी टू गेट द फिगर वी नीड टू वर्क प्रॉपरली. म्हणजेच मुलांनो, आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे, त्यासाठी आपल्याला हवेची गरज असते. श्वास घेताना आपण हवा हा आत घेतो आणि हवेमुळे आपल्याला ताजे तवाने वाटते. शरीराचे कामे व्यवस्थित होण्यासाठी आवश्यक तो जो हवेमुळे आपल्याला मिळतो. लाईक अस, ऑल अदर लिव्हिंग थिंग्स ऑल्सो नीड एअर. इफ वी लुक केअरफुली, वी कॅन सी a dog's chest also going up and down. It tell us that animals also breathe. माणसाप्रमाणेच इतर सजीवांनाही हवेची गरज असते. आपण जर बारकाईने पाहिलं तर कुत्र्याची छाती वर खाली होताना आपल्याला दिसते. यावरनं असं लक्षात येतं की प्राणीसुद्धा श्वसन करतात. डू यू नो, फिश लिव इन वॉटर. It makes one wonder how they get the air to breathe. But fish are able to use the air that is dissolved in water. मासे कुठे राहतात? तर पाण्यात. मग श्वास ते श्वासा वाटते हवा आत कशी घेणार अशी शंका येते की नाही? पण मासे पाण्यात विरघळलेल्या हवेचा वापर करू शकतात. सम पीपल कीप फिश इन अ ग्लास फिश टँक. इट इज कॉल्ड अँड एक्वेरियम. इट इज ऑलवेज फुल ऑफ वॉटर. द फिश इन द एक्वेरियम यूज द एअर डिझॉल्व इन द वॉटर फॉर ब्रीदिंग. म्हणजेच काही लोक पाण्याने भरलेल्या काचेच्या पेटीत मासे पाळतात. पेटीतील मासे श्वासोच्छ्वास करत असतात. श्वासोच्छ्वासासाठी लागणारी हवा मासे पाण्यातून घेतात. ॲज अ रिझल्ट द अमाऊंट ऑफ एअर डिझॉल्व इन द वॉटर कॅन गेट रिड्यूस. इफ ऑल द एअर वॉज यूज्ड अप द फिश वूड डाय. देअरफॉर मोर एअर इज द कंटिन्युअसली ॲडेड टू द वॉटर इन द एक्वेरियम. दॅट इज वाय वी सी एअर बबल्स रायझिंग अप थ्रू द वॉटर इन सच फिश टँक्स. म्हणजे पेटीतल्या पाण्यातील विरघळलेली हवा कमी होऊ शकते. हवा संपली तर मासे मरून जातील, म्हणून त्या पेटीतल्या पाण्यात सतत हवा सोडावी लागते.
अशा पेटीतल्या पाण्यातून एकसारखे बुडबुडे येताना दिसतात. स्टुडंट ट्राय दिस. टेक अ ग्लास मोर दॅन हाफ फुल ऑफ क्लीन वॉटर. एका पेल्यात अर्ध्याहून अधिक स्वच्छ पाणी घ्या. टेक अ स्मॉल पीस ऑफ अ न्यूजपेपर शीट. रोल इट टू मेक अ स्ट्रॉ अबाउट 10 सेंटीमीटर लाँग. काय करायचं आहे, वर्तमानपत्राच्या कागदाचा छोटा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याची वीजभर लांबीची बारीक सुरळी बनवायची आहे. डीप वन एंड ऑफ द स्ट्रॉ इन टू द वॉटर. थ्रो द मग काय करायचं त्याच्यानंतर, सुरळीचं एक टोक पेल्यातल्या पाण्यात बुडवा. थ्रो द अदर एंड ऑफ ब्लो इन टू इट विथ युअर माउथ. मग काय करायचं आहे आपल्याला, दुसऱ्या टोकाने पाण्यात फुंकर मारा तुमच्या, आणि मग व्हॉट डू यू सी. मग काय पाहायला मिळतं आपल्याला, काय आढळून येतं, बबल राइज अप इन द वॉटर. पेल्यातील पाण्यात बुडबुडे येतील. व्हॉट डज दिस टेल अस, याच्यावरनं काय समजतं. यू ब्लो एअर इन टू द वॉटर, दिस एअर रोज अप अँड एस्केप इन द फॉर्म ऑफ बबल्स. फुंकरीतून हवा पाण्यात शिरली, ती बुडबुड्याच्या रूपाने बाहेर पडते. व्हॉट इज एअर पोल्युशन? एअर पोल्युशन म्हणजे हवेचे प्रदूषण. द बर्निंग दॅट टेक्स प्लेस इन फॅक्टरीज, व्हेकल्स, स्टोव्स, इन किचन्स एक्सेट्रा गिव्ज आउट स्मोक. म्हणजे मोठ्या मोठ्या गाड्या, फॅक्टरी वाहने आणि आपल्या स्वयंपाकघरातील स्टोव हे काय करत असतात, धूर सोडत असतात. इज दिस स्मोक मिक्स विथ द एअर अराउंड अस. आणि ही हवा आजूबाजूच्या परिसर हवेत हे सर्व हवेत मिसळते. इट कॉजेस एअर पोल्युशन. हा सर्व धूर हवेत मिसळतो त्यालाच आपण एअर पोल्युशन म्हणजेच हवेचे प्रदूषण असे म्हणतो. एअर पोल्युशन इज व्हेरी हार्मफुल. इट कॉजेस ब्रीदिंग प्रॉब्लम. हे आपल्या शरीर आपल्यासाठी काय आहे, हवेचे प्रदूषण फार घातक आहे आणि ते आपल्या यामुळे आपल्याला श्वसनाला त्रास होऊ शकतो.